नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा 2024 निवडणुकीला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागलेत. सध्या सर्वच पक्षाचे उमेदवार हे एकमेकांवर टीका करून मतदारासाठी आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दाही सध्या चर्चेत आलाय. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात पुण्याचा लोकप्रतिनिधी शिक्षित असावा असे पोस्टर झळकावत रवींद्र धंगेकर यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच पाठोपाठ अहमदनगर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी आपल्यासारखी इंग्रजी आणि हिंदी खडखड बोलून दाखवावं असं आव्हान दिलं. यावरून लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय. भारतात निवडणुकीच्या संचलनासाठी 1951 लोकप्रतिनिधित्व कायदा मंजूर करण्यात आला. तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संसदेत मांडला. त्याच्याच आधारे पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या कायद्यात लोकप्रतिनिधींसाठी शिक्षणाची आट घालण्यात आली नव्हती. त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विशिष्ट असा दृष्टिकोन होता. ज्यांना चांगलं वाईट यातील फरक कळतो त्याला लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार असावा, प्रत्येक नागरिकाला देश आपलाच वाटावा यासाठी सभागृहात सर्व घटकांचे प्रतिनिधी आले पाहिजे असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली तर कमी शिक्षित लोकांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं दिसून येतं. 7वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना विना अनुदानित शिक्षणाचं धोरण आणलं आणि सर्वसामान्य मुलांना वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणाची दारं खुली केली. एखादी उच्च शिक्षित व्यक्ती समाजापासून अंतर ठेवून राहू शकते, परंतु कमी शिकलेली व्यक्ती ही समाजातील समस्या समजू शकते. 17व्या लोकसभेतील खासदारांचं शिक्षण किती होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खासदारांचं शिक्षण 10वीपेक्षा कमी 21 खासदार, 10वी उत्तीर्ण 48 खासदार, 12वी उत्तीर्ण 57 खासदार, पदवीधर 116 खासदार, व्यावसायिक पदवी असणारे खासदार 106, पदव्युत्तर पदवी असणारे खासदार 150 आणि डॉक्टरेट असलेले खासदार 33. सस्नेह जय महाराष्ट्र. सालाबाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे. गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो. तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगण्याची. 9 एप्रिलला शिवतीर्थावरती या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.